अब्दुल सत्तारांचा जीव भांड्यात पडला असेल, कारण ते आता कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेत आहेत. मी अब्दुल सत्तार गांभीर्य क्रोस ग्रहण कथन करतो की कायद्याद्वारे प्रस्थापित झाले अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सर्वमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायद्यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना निर्भयपणे व निष्पक्षपणे तसेच कोणत्याही विषयी ममतभाव किंवा आकाश न वागडता न्याय व वागणूक देईन. मी अब्दुल सत्तार गांभीर्यपूर्वक ग्रहण कथन करतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारात आणली जाईल किंवा मला ज्ञान होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तींना किंवा प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. अब्दुल सत्तार यांनी पुन्हा एकदा मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे. कॅबिनेट मंत्री ते यावेळेस असणार आहेत. गेल्या सरकारमध्ये ठाकरे सरकारमध्ये ते राज्यमंत्री पदावर होते, त्यांच्याकडे ग्रामविकास राज्यमंत्री पद होतं, पण कालपर्यंत अगदी शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्या मंत्रिपदावर भलं मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. कारण राज्यात गाजत असलेल्या TET घोटाळा प्रकरणातल्या बोगस शिक्षकांच्या यादीमध्ये त्यांच्या 4 मुलांची नावं आली आणि त्यानंतर त्यांच्या मंत्रिपदाचं काय होणार हा प्रश्न उपस्थित केला जात होता. पण अखेर शिंदे फडणवीस यांनी त्यांच्यावरती विश्वास दाखवलेला आहे आणि त्यांना मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ दिलेली आहे. त्यांच्यावरती एक मोठी जबाबदारी दिलेली आहे. एक सामान्य कार्यकर्ता ते कॅबिनेट मंत्री असा त्यांचा प्रवास राहिलेला आहे. काँग्रेसमधून त्यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली, पुढे ते 2019 शिवसेनेत दाखल झाले. शिवसेनेमध्ये दाखल झाल्यानंतर आता त्यांनी शिंदे गटाची साथ देत पुन्हा आपल्या नव्या इनिंगला सुरुवात केली आणि आता त्यांना कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे. त्यांनी अजितदादांना सुद्धा बहुतेक